नमस्कार मित्र मंडळी, बंधु भगिनींनो, मी आज तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी घेऊन आलो आहे। ॲक्टिव एज्युकेशन यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे। ॲक्टिव एज्युकेशन यूट्यूब चॅनलवर आपण जर नवीन असाल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। तर चला आपण आजच्या एका महत्त्वाच्या बातमीकडे। बातमी अशी आहे, बोनाफाईड शाळा सोडण्याचा दाखला 7 दिवसात मिळणार। शालेय शिक्षण विभागाची 1 मेपासून विविध सेवेंची हमी। म्हणजे शाळा सोडण्याचा दाखला किंवा बोनाफाईड हे आपल्याला 7 दिवसात मिळेल आणि ही सेवा 1 मेपासून सुरू होणार आहे। त्या संदर्भातली बातमी आहे। बोनाफाईड प्रमाणपत्र शाळा सोडण्याचा दाखला, वार्षिक निकालाची प्रत, विविध दाखल्यावर मुख्याध्यापकाची स्वाक्षरी घेण्यासाठी यापुढे पालकांना वारंवार शाळा कनिष्ठ महाविद्यालयात खेटे मारण्याची गरज नाही। येत्या 1 मेपासून विद्यार्थी तसेच शिक्षक आणि शिक्षकोत्तर कर्मचाऱ्यांना पुरवण्यात येणाऱ्या 105 हून अधिक सेवा अंतर्गत कार्यवाही करण्यासाठी शिक्षण आयुक्ताने ठराविक कालमर्यादा ठरवली आहे। शिक्षण आयुक्तामार्फत विविध लोकसेवेची हमी देणाऱ्या परिपत्रकाचे जारी करण्यात आले असून येत्या महाराष्ट्र दिनापासून राज्यभरात त्याची अंमलबजावणी होणार आहे। यामुळे आता शिक्षकांचे मेडिकल बिल, बदली, समायोजन, पदमान्यता, भविष्य निर्वाह निधी मंजुरीचे प्रकरणेही वेळेत पूर्ण होणार आहेत। लोकसेवा हमी संदर्भात शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी लेखी आदेश जारी केले आहेत। महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 याद्वारे नागरिकांना दिल्या जाणाऱ्या सेवा पारदर्शी पद्धतीने व मुदतीत देणे अधिक सुकर झाले आहेत। या अधिनियमात राज्यात लागू झाल्यानंतर प्रत्येक मंत्रालयीन विभागाने आपली सेवा या आधी सूचित केल्या आहेत, पण परंतु तेवढ्यातच सेवा देणे अपेक्षित नसून त्या व्यतिरिक्त नागरिकांच्या गरजेनुसार तसेच प्रशासकीय शिस्त येण्याच्या दृष्टीने अधिकाधिकाळ सेवा लोकांना पुरवणे गरजेचे आहे। त्यानुसार शालेय शिक्षण विभागातील विद्यार्थी सेवा व शिक्षकांना 1 मेपासून वेळेत पुरवणार आहेत। यासाठी कार्यालयाच्या स्तरावर कार्यवाही करावी अशा सूचना मांढरे यांनी संबंधितांना दिले आहेत। तसेच विद्यार्थी शिक्षकांचे काम वेळेत पूर्ण न करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या विरोधात अपील करता येणार आहे। शिक्षकांचे वेतन देयक 7 तारखेला निश्चित। लोकसेवा हमीचा लाभ राज्यातील शिक्षकोत्तर कर्मचाऱ्यांना मिळणार आहे। या प्रामुख्याने शिक्षक आणि शिक्षकोत्तर कर्मचाऱ्यांनी सादर करण्याची प्रत्येक महिन्याची 7 तारीख निश्चित केली आहे। त्याबरोबर भविष्य निर्वाह निधी ना परतावा, अंतिम प्रदान आदी प्रस्ताव सादर करण्यात 7 दिवसाचा वेळ लागणार। शिक्षकांच्या सेवा पुस्तक पडताळणी 30 दिवस, प्रभारी मुख्याध्यापकांना 7 दिवस, तसेच शिक्षक बदली समायोजन 15 दिवसाच्या कालावधीत ठरवण्यात आला आहे। विद्यार्थ्यांना या सुविधा वेळेत मिळणार। बोनाफाईड गुणपत्रिकेची प्रत शाळा सोडण्याच्या दाखला 7 दिवसात मिळणार। शाळा सोडण्याच्या दाखल्यावर प्रतिसाक्षरी 1 दिवसात देणे, योग्यता प्रमाणपत्र विभागीय मंडळात सादर करण्यास 30 दिवसाची मुदत, योग्यता प्रमाणपत्र देण्याचा निर्णय 20 दिवसात होणार। विद्यार्थ्यांना जात, नाव, जन्मतारीख इतर यामध्ये बदल मान्यता आदेश देण्यास 7 दिवसाची मुदत,
राजीव गांधी अपघात सानुग्रह योजनेसाठी 15 दिवस पाचवी आठवी विद्यार्थ्याच्या योजनेच्या लाभासाठी नावे अद्ययावत करण्यासाठी 30 दिवसाचा वेळ, शिक्षकांचे वेतनासाठी 7 तारीख निश्चित, तर विद्यार्थ्यांना विविध सेवा मिळणार आहे, अशा प्रकारची एक बातमी आली आहे आणि अत्यंत महत्त्वाची आयुक्तामार्फत घेतलेले ही निर्णय असल्यामुळं श्रीमान आयुक्त साहेबांचे ॲक्टिव एज्युकेशन यूट्यूब चॅनल तर्फे आभार व्यक्त करून ही न्यूज संपवतो. आता मी दुसरी न्यूज आपणास, दुसरी अत्यंत महत्त्वाची न्यूज अशी आहे की राज्य कर्मचारी शिक्षक यांच्या वाहतूक भत्त्यात 1 एप्रिलपासून अंमलबजावणी, म्हणजेच राज्य सरकारी आणि शिक्षक यांचा वाहतूक भत्त्यात वाढ 1 एप्रिलपासून अंमलबजावणी, अशा प्रकारचं कालच सर्क्युलर वित्त विभागाने काढलं आहे आणि त्या संदर्भामध्ये असणारी बातमी अशा प्रकारची आहेत. मुंबई 7व्या वेतन आयोगाप्रमाणे राज्य शासकीय जिल्हा परिषद कर्मचारी तसेच शिक्षक शिक्षकोत्तर कर्मचारी यांच्या मासिक वाहतूक भत्ता भरीव वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे आणि वेतन स्तरानुसार किमान 675 ते कमाल 5,400 रुपये वाहतूक भत्ता मिळणार आहे. 1 एप्रिलपासून याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांना 1 जानेवारी 2016 पासून 7वा वेतन आयोग लागू करण्यात आला आहे. राज्य सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांना त्याच तारखेपासून वेतन आयोग लागू करण्याचा निर्णय घेतला, परंतु केंद्र सरकारने वाहतूक भत्त्यात केलेली वाढ राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांना देण्यात आली नव्हती आणि यासाठी आता कालच वित्त विभागाने हा GR पारित केला असून राज्य शासकीय कर्मचारी जिल्हा परिषदेतील सर्व कर्मचारी शिक्षक व शिक्षकोत्तर कर्मचारी यांच्या वाढीव भत्त्यामध्ये, प्रवास भत्त्यामध्ये आता वाढ केली आहे आणि ही अत्यंत महत्त्वाची बातमी शासनाने घेतल्यामुळे ॲक्टिव एज्युकेशन यूट्यूब चॅनल महाराष्ट्र शासनाचे आभारी असून त्यांच्या कार्यास सलाम. RTA राईट एज्युकेशन अंतर्गत पुणे येथून आज 9:32 ही न्यूज प्रकाशित झाली. पुणे शिक्षण हक्क कायदा RTE 25% राखीव जागेवर प्रवेश प्रक्रियेत मुदत वाढ देण्याचा निर्णय प्राथमिक शिक्षण विभागाने घेतला आहे. RTA 37 मध्ये जाहीर झालेल्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. या विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यासाठी बुधवारी शेवटचा दिवस होता. आता 29 एप्रिलपर्यंत विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रिया निश्चित करता येणार आहे. दरम्यान आतापर्यंत RTA प्रवेश अंतर्गत निम्मे प्रवेश झाले नसल्याचे दिसून आले आहेत. RTA अंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. शैक्षणिक 2022-23 साठी राज्यातील 9,086 शाळांमध्ये 1,01,906 जागा प्रवेशासाठी उपलब्ध आहे. यासाठी 2,82,783 विद्यार्थ्यांचे अर्ज आले आहेत. प्राथमिक शिक्षक संचालनाने काढलेल्या या सोडतीमध्ये 90,685 विद्यार्थ्यांना प्रवेश जाहीर करण्यात आले, तर यादीत 69,859 विद्यार्थी आहेत. 7.5 सोडतीत प्रवेश जाहीर झालेले असल्याने विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी 20 एप्रिलपर्यंत आता मुदत देण्याची, दरम्यान काही जिल्ह्यातील पालक सभा आणि प्रतिनिधीने RTE प्रवेशांतर्गत मुदत वाढ देण्याची मागणी केली. या पार्श्वभूमीवर RTE प्रवेशासाठी 29 जुलैपर्यंत मुदत वाढ देण्यात आल्याचे प्राथमिक शिक्षण विभाग दिनकर टेमकर यांनी परिपत्रकाद्वारे केले आहेत आणि म्हणूनच RTE रहिवासीचा पुरावा म्हणून 11 महिन्याचा भाडे करार चालेल. RTE अंतर्गत लॉटरी जाहीर
झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेसाठी लागणाऱ्या कागदपत्रासाठी रहिवासी पुरावा म्हणून 12 महिन्यापेक्षा अधिक कालावधीचा नोंदणीकृत भाडेकराऐवजी 11 महिन्याच्या भाडे करार ग्राह्य धरण्याबाबत संचालनाने दिलेले आदेश प्राप्त झाले आहेत. याचप्रमाणे दूरध्वनीवरून ही तक्रार प्राप्त झाली आहे, त्यानुसार 11 महिने किंवा त्यापेक्षा अधिक कालावधीत DN निबंधक कार्यालयांच्या भाडेकरार ग्राह्य धरण्याबाबत मान्यता देण्यात आली आहे. ही भाडेकरार ऑनलाईन अर्ज भरण्याच्या दिनांकापूर्वीच पाहिजे असे टेमकर यांनी स्पष्ट केल्या. आज शिक्षण विभागात ज्या न्यूज महत्त्वाच्या आल्या त्या न्यूजबद्दल मी आपणास माहिती दिली आहे. आपण ॲक्टिव एज्युकेशन यूट्यूब चॅनलवर हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहिला असल्यास नक्की लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद. जय भारत.